रांजणगाव ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष विक्रमसिंग कळमकर यांची निवड झाली तर उपसरपंचपदी वैशाली देवराम करंजुले यांची निवड करण्यात आली. अध्यक्षीय अधिकारी सोपान शिंदे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेण्यात आली. सरपंच पदासाठी विक्रमसिंग कळमकर व उपसरपंच पदासाठी वैशाली करंजुले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिले आणि त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे अध्यक्षीय अधिकारी सोपान शिंदे यांनी जाहीर केले. सोपान शिंदे यांना ग्राम विकास अधिकारी गिरी मॅडम तलाठी संतोष मांडगे यांनी सहाय्य केले. या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आमदार निलेश लंके, बाबाजी दर्टे, अशोक सावंत आदींनी केले. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.